मी मानसी जोशी औरंगाबाद येथे असते. सर्वप्रथम सर्व कुबेरकरांना कुबेरच्या 7व्या वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. स्वीट सप्तरंग मध्ये आज मी तुम्हाला कॅरामेल कस्टर्ड पुडिंग ही रेसिपी दाखवणार आहे. त्याच्यासाठी आपण आधी काय लागते ते साहित्य बघूया. तर हे साहित्य हे जे सगळं आहे ते मी 1 कप मेजरिंग कपनी मोजून घेतलेलं आहे. तुम्ही कुठलंही घ्या, वाटीनी जरी घेतली तर एकच वाटीचं माप ठेवा. तर हे 1 कप दूध घेतलंय मी, म्हणजे 1 कप दूध, 1 कप कंडेन्स मिल्क, 1 कप मिल्क पावडर, 1 कप फ्रेश क्रीम, मी अमूलचं फ्रेश क्रीम घेतलंय, 1 कप दही. तर हे दही आपल्याला घट्ट हवंय, दह्यामध्ये पाणी जास्ती नकोय. पाणी काढायचं जर पाणी असेल दह्यामध्ये तर कॉटनच्या कपड्यामध्ये दही थोड्या वेळ ठेवून टांगून ठेवा आणि हम कट त्या टाईपमध्ये आपल्याला घट्ट दही हवंय. आणि 1/2 कप साखर हवी आहे, जाड साखर. आणि 2 टेबलस्पून म्हणजे हे टेबलस्पून आहेत. आणि मी कस्टर्ड पावडर घेतली, मी व्हॅनिला फ्लेवरची घेतली आहे, कोणतीही चालेल. आणि व्हॅनिला इसेन्स ते 1 टीस्पून घेतलेला मी. तर पहिल्यांदा आपल्याला ही जी साखर आहे ती कॅरामेलाइज करून घ्यायची आहे. तर आपण ही आधी कॅरामेलाइज करून घेऊया. ही साखर आपण कढईमध्ये टाकली आहे आणि मंद आचेवर आपण त्याला कॅरामेलाइज करून घेऊया. नुसती साखर घालून ती पूर्ण विरघळेपर्यंत आपण त्याला हलवत राहायचंय. आणि हे सगळं मंद आचेवर करायचंय आपण. त्याला थोडासा वेळ लागतो पण गॅसची फ्लेम मोठी ठेवायची नाही, नाहीतर ती साखर जळते आणि कलर खूप डार्क येतो. हे पहा, ही साखर आपली पूर्ण कॅरामेलाइज झालेली आहे. मी आता गॅस बंद केलाय आणि आपण एका टीन मध्ये ही कॅरामेलाइज केलेली साखर ओतून घ्यायची आहे. टीन किंवा भांडं कुठलंही तुम्ही असं घ्या की ज्यामध्ये आपल्याला हे पुडिंग वाफवायचंय त्याच भांड्यामध्ये आपण ही कॅरामेलाइज केलेली साखर काढून घ्यायची आहे आणि थोडी थंड करायला ठेवायची. अशी डब्यामध्ये किंवा टीनमध्ये जी साखर आपण कॅरामेलाइज करून घेतली ती व्यवस्थित अशी गोल पसरून घ्यायची आणि हा असाच टीन डबा थंड करून घ्यायचा आहे आपल्याला. आपली साखर कॅरामेलाइज केलेली थंड होतीये तोपर्यंत आपण हे सगळं साहित्य एकत्र करून मिक्स करून घ्यायचंय. तर सगळ्यात आधी मी हे कंडेन्स मिल्क घेते मोठ्या बाउलमध्ये. हे तुम्ही काहीही वापरलं तरी चालेल, मिल्कमेड चालेल, मिठाई मीठ चालेल अमूलचं. मी मिठाई मीठ घेतलंय किंवा घरी केलेलं कंडेन्स मिल्क पण चालेल, पण ते तेवढ्याच थिकनेस पण त्याचा तेवढाच पाहिजे जसं आपण बाहेरून आणतो. त्यामध्ये ही मिल्क पावडर, त्यामध्ये हे दही, हे फ्रेश क्रीम, नंतर आपण कस्टर्ड पावडर टाकूया. व्हॅनिला इसेन्स, नंतर हे दूध टाकूया. आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचंय. गुठळी अजिबात राहिली नाही पाहिजे यामध्ये.
आपण मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित आणि साखर टाकलेला आपला टीन पण छान व्यवस्थित गार झालेला आहे तर आपण हे यात ओतायचे आणि हा आपल्याला 25 ते 30 मिनिट आपण वाफवून घ्यायचे तर कुकर मध्ये पाणी ठेवून हा डबा ठेवून शिट्टी न लावता आपण याला वाफवून घेऊ शकतो किंवा स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमर मध्ये वाफवू शकता किंवा राईस कुकर मध्ये मी राईस कुकर मध्ये वाफवायला ठेवते मी राईस कुकर मध्ये अर्ध्या तासासाठी हे पुडिंग वाफवायला ठेवलेले हे पुडिंग आपण 30 मिनिटं वाफवून घेतलेले आणि आता मी बाहेर काढलेले आपण टूथपिक घालून बघूया हे टूथपिक क्लिअर निघालेली ह्याची व्यवस्थित हे पूर्ण वाफळ गेलेले पण आता हे पुडिंग आपल्याला इथेच बाहेर ठेवूनच पूर्ण गार करून घ्यायचे आणि ते पूर्ण गार झाल्यावर असाच डबा फ्रीजर मध्ये 2 ते 3 तास सेट करायला ठेवायचे हे पुडिंग आपण फ्रीज मध्ये ठेवून 3 तास सेट करून घेतलेलं आहे हे पुडिंग फ्रीज मध्ये ठेवायचं मी बहुतेक मगाशी चुकून बोलता बोलता फ्रीजर मध्ये म्हणलं असं मला वाटतंय तर फ्रीजर मध्ये नाही ठेवायचं फ्रीज मध्ये तिथं आपण भाज्या दूध वगैरे ठेवतो तिथे ठेवून 3 तास सेट करून घेतले आता आपण हे डिमोल्ड करून घेऊया आधी सोरीनी थोडं साईड सैल करून घेऊ छान असं पुडिंग तयार झालेलं आहे आपण त्याचे स्लाइस कट करून घेऊ छान दिसती स्लाइस मस्त निघते पण हे कॅरामेल कस्टर्ड पुडिंग चवीला अतिशय छान लागतं हे जेवणानंतर जर डेझर्ट म्हणून सर्व करण्यासाठी एक खूप छान असा पदार्थ आहे आणि हे नुसतं तर चवीला छान लागतंच पण तुम्हाला जर कॉम्बो डेझर्ट म्हणून द्यायचं असेल सर्व करायचं असेल तरी सुद्धा ह्याच्यासोबत ह्याच्या स्लाइस सोबत जर तुम्ही आईस्क्रीमचे 2 स्कूप देऊ शकता किंवा थंड झालेली रबडी आणि हे डेझर्ट असं सर्व करू शकता किंवा उन्हाळ्यामध्ये हापूस आंब्याचा रस आणि एका ताटलीमध्ये हापूस आंब्याचा रस त्याच्यावर अशी ही ह्याची पुडिंगची स्लाइस असंही तुम्ही सर्व करू शकता हे सगळे प्रकार मी घरी टेस्ट करून पाहिलेले आहेत खूप छान लागतात त्या अशा प्रकारे ही माझी रेसिपी जर तुम्हाला कॅरामल कस्टर्ड
पुडिंग जर आवडली तर नक्की करून पहा। धन्यवाद।